ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भलं ठेव योजना। दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका। 5 व 10 हजारांची ठेव पावती करा आणि जिंका 16 सोन्याचे चेन, 16 चांदीची नाणी बक्षीस। आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांगभल ज्वेलर्स जवळ पलूस। संपर्क राहुल मोरे, मोबाईल 73 87 94 25 23, 95 61 67 10 21। संग्राम देशमुख यांनी पूरपट्ट्यातील गावांची केली पाहणी, दुधंडीसह परिसरातील गावांची केली पाहणी। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे कृष्णा नदी काठावरील गावांना प्रत्येक वर्षी पुराच्या समस्येला सामोरे जावे लागते। या पार्श्वभूमीवर कृष्णा नदी काठावरील गावांमध्ये नेहमीच पुराचा धोका असतो। त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी पलूस तालुक्यातील मौजे, दुधंडी, नागराळे, पुंदी, पुंदीवाडी आदी गावांचा पूर पाहणी दौरा केला। यावेळी संग्राम देशमुख यांनी कृष्णा नदीच्या काठानजीक ज्या शेतजमिनी पाण्याखाली गेलेल्या आहेत त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करू असे संग्राम देशमुख यांनी सांगितले। यावेळी दुधंडी गावचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मगर पाटील यांनी पूरस्थितीचा शेतीच्या नुकसानीचा आढावा संग्राम देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिला। तसेच गावातील नागरिकांनी पूरस्थितीबाबत सद्यस्थिती सांगितली। यावेळी सर्वांना सतर्क व सुस्थळी स्थलांतर करून राहण्याचे आवाहन संग्राम देशमुख यांनी केले। यावेळी घोगावचे सरपंच संदीप पाटील, मिलिंद पाटील, जयवंत मगर पाटील, माणिक ठोंबरे, रामचंद्र वरुडे, पैलवान रोहित पाटील, माजी सभापती दीपक मोहिते, नागराळेचे शरद जाधव, संपतराव पाटील, दिलीप पाटील, बाबूराव खांडेकर, दीपक पाटील, आशिष चव्हाण, सौ पूनम पाटील, निलेश पाटील, प्रवीण नलवडे, सतीश नलवडे, आप्पासू सावंत, तेजस मगर, राकेश तिरमारे, अभिजित सावंत, शाहरुख शिकलगार, संदीप जमदाडे, रवींद्र थोरात आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते। संग्राम देशमुख यांनी पूरपट्ट्यातील गावांची केली पाहणी, दुधंडीसह परिसरातील गावांची केली पाहणी। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे कृष्णा नदी काठावरील गावांना प्रत्येक वर्षी पुराच्या समस्येला सामोरे जावे लागते। या पार्श्वभूमीवर कृष्णा नदी काठावरील गावांमध्ये नेहमीच पुराचा धोका असतो। त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी पलूस तालुक्यातील मौजे, दुधंडी, नागराळे, पुंदी, पुंदीवाडी आदी गावांचा पूर पाहणी दौरा केला। यावेळी संग्राम देशमुख यांनी कृष्णा नदीच्या काठानजीक ज्या शेतजमिनी पाण्याखाली गेलेल्या आहेत त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करू असे संग्राम देशमुख यांनी सांगितले। यावेळी दुधंडी गावचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मगर पाटील यांनी पूरस्थितीचा शेतीच्या नुकसानीचा आढावा संग्राम देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिला। तसेच गावातील नागरिकांनी पूरस्थितीबाबत सद्यस्थिती सांगितली। यावेळी सर्वांना सतर्क व सुस्थळी स्थलांतर करून राहण्याचे आवाहन संग्राम देशमुख यांनी केले। यावेळी घोगावचे सरपंच संदीप पाटील, मिलिंद पाटील, जयवंत मगर पाटील, माणिक ठोंबरे, रामचंद्र वरुडे, पैलवान रोहित पाटील, माजी सभापती दीपक मोहिते, नागराळेचे शरद जाधव, संपतराव पाटील, दिलीप पाटील, बाबूराव खांडेकर, दीपक पाटील, आशिष चव्हाण, सौ पूनम पाटील, निलेश पाटील, कुटुंब थोडीफार, प्रवीण नलवडे, सतीश नलवडे, आप्पासू सावंत, तेजस मगर, राकेश तिरवारे, अभिजित सावंत यांना आधार देण्याचं काम करावं। त्या दृष्टीनं आणि संग्राम भावना शासकीय दरबारी ह्या परिस्थितीचं तुम्ही तर परिस्थितीचा मांडावी या नदीकाठच्या गावांना दिलासा देण्याचं आपण काम करावं असं मी या दुधोणी गावच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी त्यांना विनंती करत आहे।